नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळीच्या दिवशी आईने मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाकावी मुलांवर कधीही कोणते संकट येणार नाही मित्रांनो आईने केलेले प्रत्येक कार्य प्रत्येक उपाय हा त्या आईच्या मुलांसाठी खूप लाभदायक असतात मित्रांनो होळी होळीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो होळीची जी अग्नी असते त्या अग्नीमध्ये असं मानलं जातं की आपण काही वस्तू टाकल्यात तर आपल्या अडचणी आपले दुःख आपली दरिद्री आपले, आपले, आपले गरिबी संकट समस्या सर्व नष्ट होत असतात मित्रांनो होळी ही सहा मार्च सोमवारच्या दिवशी आहे उद्या होळी आहे तर होळीच्या दिवशी जर महिला हा व्हिडिओ बघत आहेत तर त्या महिलेने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे फक्त एक वस्तू घ्यायची आहे आणि ती आपल्या मुलांवरून ओवाळायची आहे आणि ती या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो ही वस्तू म्हणजेच महिलांनी एक चपाती घ्यायची आहे ही चपाती पहिली चपाती असली पाहिजे समजा सकाळी स्वयंपाक करत आहात तेव्हा जी ते पहिली चपाती कराल ती साईडला काढून आणि बाकी तुम्ही स्वयंपाक करा जी पहिली एक चपाती काढून ठेवलेली आहे त्या चपातीनेच आपल्या मुलांवरून सात वेळेस ती चपाती ओवाळायची आहे आता कशी ओवाळायची सात वेळेस ओवाळायचे आहे घड्याळीच्या काटा जसा फिरतो जसं आपण आरतीचे ताट ओवाळतो तसं मुलांवरून ओवाळायचं आहे आता एक दोन मुलं असतील तर दोन चपात्या घ्यायच्या तीन मुलं असतील तर तीन चपात्या घ्यायच्या तसं ओवाळून घ्यायचं आणि ओवाळल्यानंतर ती चपाती तुम्हाला ठेवून द्यायची आहे एका ताटात किंवा ताटलीत बाजूला साईडला ठेवून द्यायची आणि संध्याकाळी जेव्हा होळी पेटेल तेव्हा होळीमध्ये ती चपाती तुम्हाला टाकायची आहे तुम्ही हा उपाय सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा सकाळी केला तर चपाती साईडला ठेवून द्यायची ओवाळल्यानंतर दुपारी केला तरी साईडला ठेवून द्यायची संध्याकाळी केला तर मग ओवाळल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते घेऊन जाऊ शकतात तुम्ही अगदी होळीच्या दर्शनाला जात असाल त्याच्या आधी सुद्धा करू शकतात फक्त चपाती ओवाळायची आहे आणि होळी जिथे जळत आहे तिथे घेऊन जायची आणि ती चपाती टाकायची आहे मुलांवरील नजर बाधा पितृदोष प्रत्येक प्रकारचे द्रो दोष अडचणी सर्व काही नष्ट होईल सर्व काही कायमचे दूर होतील नक्की आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद